जीवस्य नेता। अरे आवाज कुणाचा? जीवस्य नेता। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काउंटर करण्यात आला आणि त्यानंतर विरोधी पक्ष असतील किंवा महाविकास आघाडी असतील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जे आहे ती याबाबत खरं तर याला विरोध केला गेला। नेमकं काय तुमचं आंदोलन आहे, तुम्ही आंदोलनातून काय मागणी करता? तुम्ही बघितलं असेल की काही दिवसापूर्वी बदलापूर शहरामध्ये एका शाळेमध्ये मुलीवर अक्षय शिंदे यांनी अत्याचार केले होते, त्या नारद आम्हाला त्या ठिकाणी पकडण्यात भी आलं होतं, परंतु काल त्याला मुंबई या ठिकाणी येत असताना त्यांनी पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवरच त्या ठिकाणी 3 राऊंड फायर केल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी त्याचा एन्काउंटर केला। त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम पुणे शहराच्या वतीने त्या पोलीस बांधवांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, त्याचबरोबर एकनाथ शिंदे सरकारचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की अशा वेळी जर पोलिसांवर जर फायरिंग होत असेल तर पोलिसांनी त्या ठिकाणी जे उत्तर दिलं आणि त्या ठिकाणी त्याला त्याचं ते एन्काउंटर केलं त्याबद्दल आणि त्याच्या राजकारण काही महाविकास आघाडीचे काही नेते मंडळी त्याचं राजकारण करतात त्याबद्दल त्याचा आम्ही धिक्कार करतो, त्यांचा जाहीर निषेध करतो आणि आज जे काय घडलं एन्काउंटर घडलंय त्याबद्दल आमच्या महिला या ठिकाणी सुरक्षित आहे आणि शिंदे सरकार महिलांसाठी खूप काही करते, त्यामुळे शिंदे सरकारचं बी या ठिकाणी आम्ही अभिनंदन केलंय आणि ठिकाणी पेढे वाटून आम्ही या ठिकाणी त्याचं स्वागत आणि आनंद उत्सव साजरा केलेला आहे। मात्र यावर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, यामध्ये अनेक आरोपी जे आहेत ते देखील निष्पन्न झाले असते आणि यासोबतच जी पिस्तूल होती तर ती लॉक असते पोलिसांची, ती नेमकी आरोपीने कशी घेतली, या सर्वच गोष्टींवर आता प्रश्नचिन्ह जे आहे ते उभं बघा। परंतु ज्या ठिकाणी नेत असताना त्यावेळेस पोलिसाची बंदूक हिसकावली, पोलिसांवर फायरिंग केली तर पोलिस त्या ठिकाणी प्रतिउत्तरच देणार ना, आता त्यांनी हिसकावली काय केली लॉक होती हे विरोधक टीका करतात, पण जी घटना घडली ती अतिशय चांगली घडलेली आहे, भविष्यामध्ये अशी कुणी परत चूक करणार नाही, आमच्या महिला आमच्या मुलींवर अत्याचार होणार नाही, ही घटना एक आदर्श घटना आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिंदे सरकार पुन्हा येईल आणि अशा नारद आम्हाला भविष्यात असे प्रकार घडू नये आणि याचं राजकारण महाविकास आघाडी करू नये हे आमचं या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध आहे आणि त्यांचा धिक्कार आहे। खरं तर बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर आता अक्षय शिंदे याचा एन्काउंटर जो आहे तो व्हायला नको होता असं जे आहे मागणी विरोधकांची होती आणि यामुळेच अनेक आरोपी जे आहेत ते देखील वाचले आहेत असा देखील आरोप यांच्याकडून केला जातोय। पुन्हा मुनायनपुरे सिविक मिरज।